एक लक्षात घ्या माहीत आहे का, की जोपर्यंत आहे ना कायद्यात भरपूर पळवाट येत, आता उदाहरणार्थ जे ॲमेच्युअर म्हणतो आपण, जे 16-17 वयापर्यंतचे खाली आतले 18च्या आतले, ते त्या संख्येत वाढ झाली, ते रिमांड होम किंवा कुठं असे सुधारण केंद्रामध्ये जातात, नंतर तिथनं सुटतात आणि सुटतानासुद्धा ते सांगतात. माझं तर म्हणणं आहे बघा, एखाद्याला जर एखाद्याच्या जर खलास करत असेल आणि त्याची त्याचं त्याला त्याचं जर डोकं एवढं चालत असेल तर पुढं मागं बघायचं नाही, शूट ॲट साईड करून टाकायचं ना. उदाहरण जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत हे चालत राहणार. तुम्ही कसं थांबवणार गुन्हेगारी, कसं थांबवणार बलात्कार, सरळ डायरेक्ट. कारण की वकील मंडळी भरपूर आहेत. मी उदाहरण, मी एखादा समजा गुन्हा केला, मी वकील देणार आणि जे बाकीचे जे ज्यांच्यावरती अत्याचार झाला आहे त्यांच्याकडे तेवढा पैसा नसतो, काय नसतं, पोलीस स्टेशनला गेलं तर त्यांनाच आत टाकतात, त्यांच्यावरतीच केसेस होतात, हे तुम्हाला माहीत नाही अशातला भाग नाही. आणि तुम्ही हे हायलाईट जास्त केलं पाहिजे. मी बोलून बोलून किती